नमस्कार, गोष्टींचा शनिवार दिनांक 30 जानेवारी 2021, सौजन्य प्रथम भूक इयत्ता 5वी 6वी। गोष्टीचं नाव आहे सेवियोंनी बरोबर शोधला काटकोण। लेखक रमैया पै, चित्रकार सुनेना कोयलो, अनुवाद आतिश कुलकर्णी। गोष्ट पूर्ण पहा, पाहिलेली गोष्ट एकदा वाचा, चित्रांचं बारकाईने निरीक्षण करा, गोष्टीच्या शेवटी दिलेली कृती ऍक्टिव्हिटी पूर्ण करा। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि शेअर करा। आज आपण एका हुशार मुलाची गोष्ट पाहणार आहोत। गोष्टीचं नाव आहे सॅवियोने बरोबर शोधला काटकोण। फातिमा आणि तिचा भाऊ सॅवियो गोव्यातल्या एका समुद्र किनाऱ्याजवळ राहत होते। फातिमा, चल जाऊया ना खेळायला, आज रविवार आहे, सॅवियो म्हणाला। सॅवियो, तुझी बडबड बंद कर बघू, मला माझा काटकोणांवरचा गृहपाठ पूर्ण करायचा आहे। काटकोण म्हणजे काय असतं? एकमेकांना न काटणारे पण कोण असतात का? कोण काटणारे बिटणारे असे काही नसतात, पण काटकोण तो असा दिसतो। हं, म्हणजे बाबांच्या स्कूटरवर इंग्रजीत एल लिहिलंय तसा? सॅवियोने विचारलं। बरोबर, फातिमा म्हणाली, आपल्याला हे आधी का सुचलं नाही असं तिला वाटलं। एकाच बिंदूपासून निघालेल्या दोन रेषा या अशा। बेतुलच्या चर्चवरच्या क्रुसात काटकोण आहेत, सॅवियोच्या एकदम लक्षात आल्यावर तो जवळजवळ ओरडलास। मस्त सॅवियो, चल आणखीन काही काटकोण शोधूया, फातिमा म्हणाली। रस्त्यावरच्या दिव्याचा खांब जमिनीशी काटकोणात आहे, सॅवियो आनंदाने ओरडला। हो रे, बरोबर, अजून शोध, फातिमा म्हणाली। समुद्र किनाऱ्यावरच्या खुर्च्या, सॅवियो जणू एखादा नवीन शोध लागल्यासारखा आनंदाने किंचाळला। खुर्च्या काटकोणात नाही येत रे सॅवियो, फातिमा त्याच्या कानात कुजबुजली। पण ते काका काकू बघ, ते अगदी काटकोणात बसलेत, सॅवियोला अगदी राहावे ना, तो फिदी फिदी हसायला लागला। समुद्र किनाऱ्यावर फातिमाचे मित्रमैत्रिणी हॉलीबॉल खेळत होते, ती त्यांच्याकडे पळत गेली। सॅवियो पण तिच्या मागं मागं गेला। बघ फातिमा, या हॉलीबॉलच्या जाळीवर खूप काटकोण आहेत, फातिमा हॉलीबॉल खेळायला लागली। मग सॅवियोला आला कंटाळा। फातिमा, चल ना जाऊयात घरी, पण फातिमाचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं। फातिमा, हे बघ घड्याळात काटकोण। अरे बाप रे, 6:15 झालेसुद्धा, फातिमा चापापली। फातिमा आणि सॅवियोने मित्रमैत्रिणींना टाटा केलं आणि ते घराकडे पळत सुटले। घरी पाहतात तर काय, त्यांच्या आईनं टेबलावर एका मोठ्या ताटात डोडोल गार करायला ठेवले होते। कितीतरी काटकोण, सॅवियो म्हणाला। सॅवियो, आता पुरे झालं तुझं भाव खाणं, मला जरा गृहपाठ करू दे बरं, फातिमा म्हणाली। या चित्रातले किती काटकोण तुम्हाला ओळखू येत आहेत, शोधा बरं। गोष्टीवर आधारित कृती, हाताचा वापर करून काटकोण तयार करून दाखवा। तुमच्या घरात परिसरात तुम्हाला दिसणाऱ्या काटकोणांची यादी करा।